अरुण लोटरे आणि शिवराज लोटरे. तर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय पांडुरंग, तर नॉन स्ट्राईक एंडला असेल शिवराज अशी ओपनिंग फलंदाजांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आर्यन, पहिलं पॉवर प्लेचं षटक त्याला हाताळण्यासाठी दिलं जाते. तेच तर्रार आक्रमक अगदी वाऱ्याच्या वेगावरती आरूढ होणारा आर्यन असेल गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईक एंडला पांडुरंग असतो विटेवर उभा हात जोडून, परंतु इथं हातामध्ये बॅट घेऊन असेल पांडुरंग उभा. सामना करेल आर्यनचा पहिला चेंडू या इनिंग मधला. अचूक टप्प्यावरती गतिशील चेंडू सरळ यष्टीरक्षक प्रवीणच्या हातामध्ये उसळताना पाहायला मिळतो. निर्धाव पद्धतीच्या चेंडूने सुरुवात होताना पाहायला मिळते या इनिंगची. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा गेम इथं पाहायला मिळतोय. गेल्या अगदी स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर गेल्या आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेला चाळकेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतो. आर्यन त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी आखताना पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना दोन चांगले चेंडू अचूक टप्प्यावरती हाताळलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न बॅटची ती कॅच घेऊन प्रवीण जवळ चान्स निर्माण होते. एकापर्यंत आव्या का बाहेर चेंडू घोषांकित रिजन मध्ये जाईल. एक धाव अंकित केली जाईल या एका धावीने. धाव फलक खुलं केलं जातं लोटेवाडी या संघाचं. हलका तरी टोळून काढला गतीचा फायदा घेतला जातोय. चार चार क्षेत्ररक्षक धावतोय तर चेंडूच्या पाठी चेंडू विसावेल. घोषांकित रिजन मध्ये डी स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल. धावचालक जाईल दोन या आकड्यावरती. अगदी हलक्या तरी ऑफ साईड रिजन मध्ये चेंडू खेळून काढला होता. चांगला स्ट्रोक तिथं पाहायला मिळाला पण फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु चेंडू विसावताना पाहायला मिळाला तो घोषांकित रिजन मध्ये. नैसर्गिक बंधन असलेली या क्रीडांगणाला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ऑफ साईड रिजन मध्ये चेंडू फटकावला जाईल. घोषांकित रिजन मध्ये एक धाव अंकित केली जाईल या एका धावीने. धाव फलक जाईल ते तीन या आकड्यावरती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला एक चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत चेंडू हाताळलेले पाच, त्याच्यामध्ये फक्त तीन धावा देऊन अगदी कंजूस गोलंदाजी करण्यासाठी माहिर असलेला आर्यन पुन्हा एकदा त्याच प्रात्यक्षिक देताना पाहायला मिळतोय. शॉर्ट लेंगचा चेंडू पुल करायचा होता ऑफ स्टिकच्या बाहेर, परंतु चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकामध्ये. पहिलं षटक पॉवर प्ले संपलं जातंय ज्याच्यामध्ये अगदी पाहायला गेलं तर धावांचा डोंगर उभा केला जातो. तिथं फक्त तीन धावा खर्चिक ठरला, फक्त तीन धावा दिल्या गेल्या आर्यनच्या माध्यमातून. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी लगेचच आमंत्रित करायचंय गोलंदाजाला चाळकेवाडी संघ. वेळ घ्यायचा नाहीये. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज असेल प्रवीण. आपल्या गोलंदाजीला पूरग्रस्त क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळतो. आता क्षेत्ररक्षण खुलं करण्याची संधी असेल मोबा असेल. स्वैर मारा केला जातो प्रवीणच्या माध्यमातून. दिशाईने गोलंदाजी अतिरिक्त धाव दिली जाते. या अतिरिक्त धावेसोबत धाव फलक चालेल ते चार या आकड्यावरती. ओव्हर
धावडा चेंडू त्याला लेग साइडच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षकाकडून थोडस बंबलिंग, एक धाव घेतली जाते. गती वाढवली जाते, गतीमध्ये बीट केलं जाते. फलंदाजाला चेंडू सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळतोय. स्टेप आउट ऑन खेळण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन गोलंदाजी, स्वैरमारा केला जातोय. अतिरिक्त धावे, अतिरिक्त धावेसोबत धाव फलक 6 या आकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळते. अगदी संत गतीने धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळत आहे. स्टेप आउट ऑन खेळण्याचा प्रयत्न, त्रिफळा चेत केला जातो, दांडी गोल केली जाते, परतीचा मार्ग दाखवला जातो. ओपनिंग फलंदाज पांडुरंगला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये जोडला जातोय. गणेश सामना करेल प्रवीणचा. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला, क्षेत्ररक्षक तिथं तैनात असेल. एक धाव अंकित केली, दुसऱ्या धावीसाठी धावलो, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. चेंडू ऑफ साइड मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक पोहोचेल 9 या धाव संख्येवरती. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन निघेल गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज प्रवीण सामना करेल फलंदाज शिवराज. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली, झेल टिपला जाणार की नाही, झेल सुटला जातो. एक धाव कंप्लीट, दुसरे धावही कंप्लीट केली जाते. दोन धावेने धाव फलक 11 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 11 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 या धावसंख्येवरती मजल मारताना आपल्याला लोटळेवाडी हा संघ पाहायला मिळतोय. तिसरं षटक आतरण्यासाठी लगेच आमंत्रित करायचंय गोलंदाजाला. टाइम घ्यायचा नाही, चाळकेवाडी संघ स्पीडअप ठेवायचा आहे सामना. शिवाजी गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला शॉर्ट लेंथचा चेंडू चांगल्या पद्धतीने टोलून काढलाय लेग साइडच्या दिशेने. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावीसाठी कॉल दिला जातोय. फसगत होईल की काय, परंतु चित्याच्या चपळाईनं तोपर्यंत दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. आणि या दोन धावीने धाव फलक पोहोचतोय 13 या धावसंख्येवरती. आपण पाहिले गेलं तर या इनिंग मध्ये 13 चेंडू आतापर्यंत खेळले गेले, त्याच्यामध्ये एकही चौकार किंवा षटकार खेचलेला नाहीये फलंदाजाने. अगदी पाहिलं गेलं तर चौकार षटकारांचा दुष्काळ पडलेला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा मान सुद्धा यष्ट्यांच्या पाठी असलेला प्रवीण येतो. चेंडू खाली, झेल कंप्लीट केला जाईल, झेल बाद होईल इथे फलंदाज. दुसऱ्या षटक दुसऱ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. अगदी पाहिलं गेलं षटकार चौकारांचा दुष्काळ या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. एकही चौकार अजून आलेला नाहीये किंवा षटकार आलेला नाहीये. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रवी आशेचा किरण बनणार का, मोठे फटके खेळणार का डावखुरा फलंदाज, लेफ्ट आर्म बॅटर पाहायला मिळतोय मैदानामध्ये आता.
क्षेत्ररक्षण हलवताना आपण पाहतोय शिवाजी. दिशाहीन गोलंदाजी अतिरिक्त धाव संख्येत भर पडताना पाहायला मिळते. धाव फलक पोहोचल या अतिरिक्त धावेसोबत 14 या आकड्यावरती. बहुसंख्येत रिजन मध्ये जायला चेंडू लेगवायच्या स्वरूपामध्ये येईल. एक धाव धाव फलक पोहोचेल 15 या धाव संख्येवरती. काय गोलंदाजी आखली जाते. चेंडू अंगाचा वेध घेताना पाहायला मिळते. निर्धाव पद्धतीच्या चेंडू चित्र सांगता होताना पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी वारंवार गोलंदाज आखताना पाहायला मिळते. त्या चाळकेवाड या संघाचे सर्व गोलंदाजांचं कौतुक करावं लागल. अगदी पहिला पावरप्लेच्या षटकामध्ये आर्यांनी फक्त 3 धावा दिल्या. त्यानंतर आलेला प्रवीण त्याच पद्धतीने गोलंदाजी आखली गेली. तर आता आलेला शिवाजी त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू येईल. समालोचन कक्षाला मानवंदना देणार हा. अरे बॅट न उडव की बॅट बॅट न उडव. बॅट असेल ना बॅट. अहो बॅट न उडव की हो दादा. आणि आपण आयोजन कक्षामध्ये काट्यानं कसा काटा करतात हे दाखवताना आपल्याला पाहायला मिळाले. सुरेश यादव अगदी चेंडूवरती अडकलेला त्याला चेंडू मारून खाली पाडताना आपल्याला पाहायला मिळालं. अगदी लहानपणी आंब्याची वरती आंब्या कैऱ्या किती पाडल्या असतील या अनुभवावरून दाखवताना पाहायला मिळतात. तर गोलंदाजी मार्कवरती वळत पुन्हा एकदा मॅच कडे शिवाजी. काय गोलंदाजी आखता येत आहे. इथं चाळकेवाडी संघाचे अगदी पाहायला गेलं तर एका बाउंड्रीसाठी इथं मात्र अजूनही वाट पाहावी लागते. तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक आपण पाहतोय 17 या धावसंख्येवरती. अगदी बॉल टू वन असे हे खेळ चाललेले पाहायला मिळते. या इनिंग मध्ये अजूनही एक चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आमंत्रित केलं जाते महेश. गोलंदाजी मार्कवरती स्पीड अप करायचा आहे सामना चाळकेवाडी संघ. क्षेत्रक्षणामध्ये थोडीशी गफलत पाहायला मिळाली. पहिल्या अटेम्प्टमध्ये जर क्षेत्रक्षण झालं असतं अनिलच्या माध्यमातून तर धावचित होण्याची संधी तिथे निर्माण झाली असती. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सर्व चेंडू जातो यष्टिरक्षक प्रवीणच्या हातामध्ये. एका धावीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल ते 19 या धावसंख्येवरती. असं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला होता त्याला टाइम करता आला नाही फलंदाजाला. चेंडू सरळ यष्टिरक्षकामध्ये.
एक साईडच्या दिशेने ठेवलेला चेंडू पुन्हा एकदा समोरच्या कक्षाला मानवंदना देणारा ठरेल. घोषांकित रिजनमध्ये जातोय. या एका धावीने धावफलक 20 या धावसंख्येवरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय. या इनिंगमधला शेवटचा चेंडू घेऊन निघेला महेश गोलंदाजी मार करती तर सामना करेल आपण पाहतोय फलंदाज रवी. शेवटच्या चेंडूवरती या इनिंगमधला पहिला चौकार किंवा षटकार येईल का. शेवटचा चेंडू स्टेप आउटिंग घेण्याचा प्रयत्न होता. मानसिकता ओळखली गेली. टप्पा अजून पाठी ठेवला गेला. चेंडू सरळ एस्टर्सच्या हातामध्ये निधावपतीचा चेंडू. चार षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या पाहिलं गेलं पोहोचली ती. वीस या धावसंख्येवरती तर जिंकण्यासाठी हा शेवटच्या याच्यामध्ये विकेट होती अंकित केली जाते. यष्टीचित केलं गेलं तर धावफलक 20 आकड्यावर पोहोचले. 21 धावांचं टार्गेट सेट केलं जातंय. सारा चालकेवाडी या संघासमोर लोटेवाडी संघ लगेचच मैदानामध्ये दाखल व्हायचं क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी. तर या दोन संघांमध्ये जो संघ जिंकेल तो भिडेल आई भराडी माता धामणी या संघासोबत. लोटेवाडी संघ मैदानामध्ये दाखल व्हायचा वेळ घ्यायचा नाही आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ओपनिंग आपल्याला पाहायला मिळते. अथर्वसोबत महेश असेल ओपनिंग फलंदाजाच्या भूमिकेमध्ये. 21 धावांचं माफक आव्हान असेल. किती धावसंख्या आपण पाहिलं गेलं उभारली गेली लोटेवाडी संघाकडून तर 21 टार्गेट सेट केलं गेलं सहारा चाळकेवाडी संघावर. फलंदाजी पाहिलं गेलं तर खूप खोलवर फलंदाजी. तर गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज येईल अमोल.
इनिंग मधला पहिला चेंडू घेऊन येतो गोलंदाज अमोल. पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. जो पहिल्या इनिंग मध्ये दुष्काळ पडला होता त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती मोडीत काढलं जातो. अपूर्वच्या बॅटिंग मध्ये मिळतो या ब्रँडेड षटकार सहा धावांसाठी आणि वन पेनलाइज केलं जातं टी शर्ट साठी दोन धावांची पेनल्टी. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दोन धावाची पेनल्टी दिली जाते. एकदा मोठा फटका घेऊन पाहणं होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो घोषांकित रिजन मध्ये धावसंख्या पोहोचेल दहा या आकड्यावरती. बाहेरचे तर मग नाही पेनल्टी नाही. फिल्डिंगला घेतलं ना तर मग नाही. हा पेनल्टी नाही आहे. प्रहार केला जातो सरळ जाईल सीमारेषा पार सहा धावांसाठी येईल हा षटकार. धावपलगा सोळा याकड्यावरती पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. जिंकण्यासाठी आता फक्त पाच धावांची गरज असेल. अथर्व विनिंग षटकार मारतोय की काय. चेंडू जाईल दणदण करत ऑफ साइड रिजन मध्ये चौकार येईल. धावपल पोहोचेल वीस याकड्यावरती. जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज असेल आणि हा विनिंग स्ट्रोक अथर्वच्या बॅट मधून येणार का. शेवटच्या चेंडूवरती एक धाव अंकित केली जाते. विनिंग रन येते, विनिंग धाव येते. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू द सहारा चाळकेवाडी संघ. हार्ड लक असेल लोकेवाडी संघ. तर पुढचा होणारा सामना बराडी माता धामणे विरुद्ध सहारा स्पोर्ट चाळकेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो यायचंय टॉस करण्यासाठी. तर या मॅचचा सामना वीर सुपरस्टार हिरो आर अथर्व त्याला दिला जाईल सामना वीराचा चषक. अथर्व विनंती करेल यायचा सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा. तर गोटेलगावचा स्टार आयकॉन पाटण तालुक्याचा रन धुमाळी रन मशीन विशाल गोडंबे याचं आगमन होत आहे. सहर्ष सहर्ष स्वागत असेल. घोटेलगावचं अगदी पाहिलं.